मंडली, राम राम मंडली, तुमच्यासाठी भेटीसाठी आलाय निलेश चांदे. नमस्कार, आता आम्ही आहो कोल्हापूर स्थानकच्या इथे. आताच आम्ही बालूमामाचं दर्शन घेऊन परत रिटर्न कोल्हापूरला आलेलो आहे. आता चालू आहेत महालक्ष्मी दर्शनसाठी. तर तुम्हाला बालूमामाचं दर्शन घ्यायचं असेल तर आमच्या पाठचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यात आम्ही कसं मुंबईवरून ट्रॅव्हलिंग करून कसं बालूमामाला जायचं ते आम्ही सर्व सांगितलं आहे. अशा प्रकारे फायनली आम्ही महालक्ष्मीच्या प्रवेशद्वारच्या इथे पोहोचलेले आहोत. चला आपण महालक्ष्मी मंदिर पाहूया. चला हा महालक्ष्मी मंदिर. आपण बाहेर आहोत, चप्पल काढून आपण आतमध्ये जाऊया. चला या, आम्ही चाललोय दर्शनासाठी. या पहा किती लहान लाईन आहे ती. अशा प्रकारे आमचं महालक्ष्मी दर्शन झालेलं आहे. महालक्ष्मी दर्शन घ्यायला आपल्याला 2.5 तास लागलेले आहेत, जाम गर्दी. तरी पण आज चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्हाला आता जात आहोत आम्ही लंकाळा लेक. अशा प्रकारे आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला जोराशी भूक लागलेली आहे. आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. तर आम्ही राईस प्लेट वगैरे मागितलेलं आहे. हे बघा तुम्ही मस्तपैकी असं तोंडाला असं रसरशीत पाणी सुटलंय. अरे का मारतो असं बघतोय मी. ओ नो 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 नो, उचला चला. फायनली रंकाळा ब्रिजवर आम्ही पोहोचलेलो आहे. पाहू शकता तुम्ही रंकाळा ब्रिज.